वर्धा जिले से ही फर्जी बीज का मामला सामने आया है। यह एक बहुत ही बड़े रैकेट होने का खुलासा हुआ है। गुजरात हो या राजस्थान, मध्य प्रदेश से इसके तार जुड़े होने की बात भी सामने आ रही है। सांसद रामदास तड़स ने कहा कि महाराष्ट्र सरकार ने भी इन मामलों पर ध्यान दिया है और इस संबंध में लोकसभा में सवाल उठाएंगी और आरोपियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग करेगी। बोगस बियाण्याचं प्रकल्प प्रकरण हे या वर्धा जिल्ह्यातूनच उघडकीस आलं आहे आणि फार मोठं रॉकेट म्हणजे गुजरात असो, राजस्थान असो, मध्य प्रदेश असो, हे फार मोठं रॉकेट याच्यामध्ये आहे आणि याचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनेसुद्धा फार याच्यावर सिरियस घेतला आहे आणि जे याचा दोषी आहे त्यावर तो कारवाई होईलच, पण लोकसभेमध्ये सुद्धा मी हा प्रश्न मांडणार आहे आणि जे आरोपी आहे ज्यांनी हे काम केलं त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो।